पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, त्यामुळे पुण्यातील रिक्षा आज पुन्हा बंद आहेत. दुचाकीवरील प्रवासी वाहतुकीला विरोध दर्शवत रिक्षा संघटनांनी आज रिक्षा बंद आंदोलन पुकारले. तसेच आज 11 वाजल्यापासून पुण्यातील RTO कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान यापूर्वीही बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यातील रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा गेट बंद पुकारला होता. रॅपिडो आणि इतर टॅक्सीचे जे ॲप असतात या विरोधामध्ये रिक्षा चालकांनी जे आहे ते निवेदन दिलं होतं, पण त्या देखील तरी देखील 28 नोव्हेंबरला अधिकारी आणि त्याचबरोबर सरकारला निवेदन देऊन सुद्धा यावर कोणत्याही ॲक्शन घेण्यात आला नव्हता. यावर 11 ते 12 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेट देण्यात आला होता, यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही ॲक्शन घेतले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील अधिकाऱ्यांना याबाबत संदेश दिला होता, सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनी यावर कोणतेही ॲक्शन घेतले नाहीत आणि याचे अल्टिमेट आता संपले आहे. आणि या विरोधातच आता रिक्षा चालकांनी चक्का जाम आंदोलन केलं आहे. आपल्यासोबत रिक्षा चालक संघटनेचे जे नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत ते सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. नक्की काय असणार आहे सर? मी डॉक्टर केशव नाना क्षीरसागर भक्त रिक्षावाला टीमचा मेंबर आहे. पुण्यातील 12 आणि चिंचवडमधील 5 रिक्षा संघटना एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून हे बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात लढतोय, परंतु आजपर्यंत सरकार म्हणण्यापेक्षा विशेषतः भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांना कुठेही मान्यता दिलेली नाही आहे. बेकायदा बाईक टॅक्सी थांबवलेली नाही आहे, त्यामुळे आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही. 28 नोव्हेंबरला आम्हाला आश्वासन दिलं की 15 दिवसांमध्ये बाईक टॅक्सी बंद होईल, परंतु केले नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, माननीय पालकमंत्र्यांनी आदेश दिला, परंतु हे बाईक टॅक्सी बंद करत नसतील तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. कशा स्वरूपात आता आंदोलनाची तीव्रता असणार आहे? किती संख्येमध्ये रिक्षा चालक यामध्ये सहभागी झाले? संख्येमध्ये लोक येत आहेत, परंतु पोलिसांनी अनेक ठिकाणी अडकून ठेवलं आहे. पाटील इस्टेट असो किंवा इतर ठिकाणी असो, जर का आमच्या लोकांनी इकडे सोडलं तर आम्ही तिकडे जाऊ. आजपासून जोपर्यंत बेकायदा बाईक टॅक्सी बंद होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. तर जे रिक्षा चालक आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन काढण्यात येत आहे आणि चक्का जाम आंदोलन असणार आहे. आणि त्याचबरोबर पुणे शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत या रस्ते बंद असणार आहेत आणि या रस्त्यावरून हे आंदोलन निघणार आहे आणि आक्रमक स्वरूपात हे आंदोलन बघायला आपल्याला मिळणार आहेत. नक्की आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे याबद्दल अधिक अशी माहिती आपण घेणारच आहोत. I'm gonna give it up.